भंडारा जिल्ह्यात पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कुणाला 1,000 तर कुणाला 1,500 रुपये विमा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. दरवर्षी शेतात लावलेल्या पिकांचा आसमानी संकटांमुळे नुकसान होतो, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मदत होईल या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री पीक विमा 1 रुपयात काढला. शेतकऱ्यांनी मोठमोठ्या रांगा लावून विमा काढला. खरीप हंगाम 2023-24 मध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पीक पाण्याखाली गेले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारने चोलामंडलम कंपनीकडे ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले होते. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नोंदणी केली, पण आता याच नुकसानीचे पंचनामे झाले असता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमावणे सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले जात आहे. खतांची बॅग आजच्या घडीला 1,300 रुपयाला मिळत असताना देखील नुकसान भरपाई मात्र 1,000 रुपये शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा सरकार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. माझं नाव नितीन गौतम डहाके आहे, पाळुंगळी या ठिकाणी बोलत आहे. मागच्या वर्षी आम्ही 1 रुपयाचा पीक विमा काढलेला होता, पण अजून सुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे. 30 ते 25 हजार रुपये एका एकराचा खर्च येतो आणि कोणत्याच प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे. आणि जो शेतकऱ्याला लाभ मिळालेला आहे तो 1 एकरी 800 रुपये या पद्धतीने मिळालेला आहे. तर हा शेतकऱ्यांच्या दुखावर नमक शिळकल्यासारखा आहे. याच्या शासनाने प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे ही शेतकऱ्यांची नम्रतेची विनंती आहे. माझ्या नाव नाशिक मोदी आहे, पाळुंगळी शेतकरी आहे. तर आपण पीक विमा काढलेला होता जून जुलैमध्ये. तर आज आपण ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्या अवकाळी पावसामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. पाणी पाऊस त्यामध्ये धानाच्या त्यामध्ये चोलू कंपनीकडून काही पदाधिकारी आलेले होते आणि त्यांनी पाहणी केली आणि काही कष्टकऱ्यांचे 70, 65, 60 या 1,000 एवढ्या रुपयाची आपण पीक विमा काढला आणि त्यामध्ये फक्त 1,000, 1,200, 1,800 या पद्धतीने आपण जर कष्टकऱ्यांना देत असतो तर ते कष्टकऱ्याची टीव्ही उडवण्यासारखं असते. कारण की आज कष्टकरी आपलं शेती करण्याकरते चिकलटीपासून तर धान कपाईपर्यंत आज कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये एक विकत घेतो आणि आपण त्याला 1,083 रुपये जर देत असतो या 1,800 रुपये देत असून हे त्याची झड्डी उडवून हेच माझ्या सरकारला सांगणे आहे. माझं नाव नितीन शिवग्राम ढाके आहे, पाळडोंगरी या गावचा रहिवासी आहे. आम्ही मागील वर्षी 2023 मध्ये 1 रुपयाच्या जुलै महिन्यामध्ये 1 रुपयाचा पीक विमा काढला आणि नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे आमची शेतात धानाची नुकसान 80 ते 90% झाली आणि ते पाहणी करण्याकरता चोलामंडळचे काही पदाधिकारी आले होते. त्यानंतर त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी केली ती आम्ही पूर्ण केली नाही आणि आमच्या त्या पदाधिकाऱ्यांनाही आमचे नुकसान भरपाई म्हणजे कोणाला 1,000 रुपये कोणाला 1,500 रुपये अशी नुकसान भरपाई दिली. तुमचा इन्शुरन्स होता 52,000 आणि त्यांनी आम्हाला फक्त 1,500 रुपये दिला आणि आमच्या जखमेवर नमक शिळकल्यासारखे काम असे त्यांनी कंपनीवाल्यांनी केले आणि आमची बहुत नुकसान असताना सुद्धा त्यांनी आमची फसवणूक केली. पाळडोंगरी येथील सर्व शेतकऱ्यांनी PM फसल विमा योजना ही जुलै महिन्यामध्ये काढली होती आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेली फसल ही नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे ते त्यांचे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आणि या सर्व नुकसानाची पाहणी करण्याकरिता चोलामंडलचे अधिकारी आले असता त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली आणि त्यांनी शेतकऱ्याकडून पैशाची मागणीसुद्धा केली की बा तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमच्या अमाऊंट वाढवून देऊ. पण असे शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रलोभनाला बळी पडले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावामध्ये ते PM फसल विमा योजनेचे पैसे मिळालेत. कोणाला 1,083, कोणाला 1,500, कोणाला 2,000. तर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक केली आणि विमा कंपनी ही वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे. आपल्या आमच्या शेतकऱ्यांच्या असे लक्षात येत आहे की अधिकारी जो मात आणि प्रशासन को मात या प्रकारची भूमिका सध्या सुरू आहे. याविषयी कृषी विभागाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की चोलामंडलम विमा कंपनीने सर्वे केला आहे. त्या सर्व्हेनुसार शेतकऱ्यांचं कापून ठेवलेलं धान पीक नुकसान झालेलं असेल अशा क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांचा मोबदला देण्यात आला असल्याचे सांगितले. पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केला आहे.